माळशेज घाटामध्ये दरड कोसळल्याची घटना घडलेली आहे. रात्री 2 पासून माळशेज घाटातली वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार सध्या आपल्या बरोबर आहेत. चंद्रशेखर, काय नेमकी सविस्तर माहिती सांगाल? माळशेज घाटातही दरड कोसळली आहे. नक्कीच अनुपमा, रात्रभर माळशेज घाटात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे माळशेज घाटामध्ये मोठमोठ्या दरड कोसळलेल्या आहेत. त्यामुळे कल्याण रेल्वे हा पूर्णतः बंद झालेला आहे, ठप्प झालेला आहे. आणि हा दरड घाटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे दरड हटवण्यात अजूनही 4 ते 5 तास लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभर ही वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. अनुपमा, इकडे पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर अशाच प्रकारची घटना घडली, तर माळशेज घाटामध्ये सुद्धा असंच घडलेलं आहे. चंद्रशेखर, वाहनं काय मोठ्या प्रमाणात तिकडे खोळंबलेली दिसतात का? कितपत यावर परिणाम झालेला आहे? अनुपमा, या मार्गावरील रात्रभर जे वाहनं असेच ताटकळत उभी आहेत, तिथे दोन्ही बाजूने नगर साईडने आणि महाराष्ट्र मुरबाड साईडने सुद्धा आता पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की या मार्गावरील वाहनं कृपया आणू नका. हा कसारा मार्ग किंवा सरळगाव मार्ग तुम्ही वाहन वळवा, या मार्गावर वाहन आणू नका, दिवसभर हा घाट बंद राहील. अनुपमा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. अपडेट्स आपल्याकडून जाणून घेत राहू चंद्रशेखर. चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी आपल्याला माळशेज घाटामध्ये सध्याची परिस्थिती सांगत होते. माळशेज घाटामध्ये सुद्धा दरड कोसळलेली आहे, त्यामुळे वाहनं इकडे आणू नका. हा मार्ग सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे. मुंबईची पुरती वाहतूक कोंडी झालेली आहे. इकडे एक्सप्रेस हायवे बंद झाला आहे, तर इकडे माळशेज घाट सुद्धा दरड कोसळल्यामुळे बंद आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.